आपल्या महाराष्ट्रामध्ये आपलं वक्तृत्व कर्तृत्व आणि नेतृत्वाच्या जोरावर ज्यांनी महाराष्ट्र गाजवला असे महाराष्ट्राचे अर्थ नियोजन मंत्री आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. मंचावर उपस्थित इतर सर्व नेते, मान्यवर पदाधिकारी व महायुतीच्या उमेदवाराला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित या मंडळातील सर्व सन्माननीय नागरिक बंधूंनो, कार्यकर्ता बंधूंनो, शक्ती केंद्र प्रमुख बंधूंनो आणि माता भगिनींनो, येणाऱ्या 11 तारखेच्या निवडणुकीत कमळ चिन्हाची बटन दाबून महायुतीचे उमेदवार श्री हंसराज अहिर यांना प्रचंड प्रचंड मतांनी विजयी करावं ही विनंती घेऊन आपल्या सर्वांच्या दर्शनासाठी मी इथं आलो आहे. 1.5 तासापासून आपण सर्वजण आमचं मनोगत ऐकत आहात आणि भोजनाची ही वेळ झाली आहे, त्यामुळे 5 मिनिटांमध्ये मी माझंही मनोगत तुमच्या समस्त प्रस्तुत करणार आहे. ही निवडणूक म्हणजे नगरपालिकेची, महानगरपालिकेची, पंचायत समितीची, जिल्हा परिषदची या निवडणुकीपेक्षा एक वैशिष्ट्यपूर्ण निवडणूक आहे. साधारणतः स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आपल्या वार्डाचा, आपल्या प्रभागाच्या प्रश्नाच्या संदर्भात आपण जागृतपणे मतदान करतो, पण या निवडणुकीत देशाच्या समस्या, देशाच्या प्रश्नासाठी आपल्या सर्वांना देशहिताचा विचार करत, देशाचा गौरवाचा, देशाच्या वैभवाचा विचार करत या निवडणुकीत मतदान केंद्रापर्यंत जाऊन मतदान करायचं आहे. सरदार वल्लभभाई पटेलांनी सारी राजेशाही राजी संस्थाने ही संपुष्टात आणली. कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत एक भारत घडवला, असा भारत की भयमुक्त, भूकमुक्त, विषमतामुक्त हे स्वप्न घेऊन हा देश प्रगतीच्या मार्गावर जावा ही या देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या शहीदांची इच्छा होती. पण दुर्दैवाने ज्यांना एकदा नव्हे, दोनदा नव्हे, अनेकदा आपण संधी दिली, त्यांनी संधीचं सोनं करण्याच्या ऐवजी त्या संधीचं रूपांतर प्रश्नामध्ये केलं. सोन्याच्या ताटामध्ये या देशासाठी वैभव एकत्रित करण्याच्या ऐवजी सोन्याच्या या मंगल कलशामध्ये या देशातले प्रश्न आणि समस्या निर्माण करण्याचं काम केलं. आणि यासाठी आपल्या सर्वांना आम्ही विनंती करायला आलो आहे की 11 तारखेला आपल्या आयुष्याचा 1 सेकंद कमळ चिन्हाची बटन दाबण्यासाठी खर्च करा, कमळावर मतदान करण्यासाठी खर्च करा. महायुतीचे सर्व नेते मोदीजींच्या नेतृत्वात 4 वर्ष 11 महिने 29 दिवस 86,399 सेकंद तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी खर्च करतील हा विश्वास देण्यासाठी मी आलो आहे. माननीय हंसराजजींनी या जिल्ह्यामध्ये जे विकासाची कामं झाली त्याबद्दल आपल्याला माहिती दिली, पण हेही खरं आहे की या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी ज्यांनी गढा दिला तो कोण्या जातीसाठी दिला नाही, धर्मासाठी दिला नाही, तो गढा हा तुमच्या माझ्या सर्वांसाठी दिला, भारत मातेच्या प्रत्येक सुपुत्रासाठी दिला. जेव्हा जेव्हा निवडणुकीमध्ये जात आणि जातीच्या आधारावर मतदान मागितलं जातं तेव्हा तेव्हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला शहीद आजम भगतसिंगाचा चेहरा आठवतो की शहीद आजम भगतसिंगांच्याही मनामध्ये जेव्हा जातीसाठी लोक मतदान मागतात तेव्हा डोळ्यामध्ये पाणी येत असेल की मी अशा देशासाठी माझा परिवार, त्या परिवाराचं प्रेम कुर्बान केलं, भारत मातेच्या चरणी मी प्राणाची आहुती दिली. हा आज तुम्हाला मला जो मताचा अधिकार प्राप्त झाला हे खरं आहे की आम्ही मतदान केंद्रावर जातो, 1 सेकंद 1 शाईचा थेंब आमच्या बोटाला लागतो, पण मनात कधी तुम्ही विचार केला की हा 1 थेंब शाईचा आमच्या बोटाला, लोकशाहीमध्ये मताचा अधिकार प्राप्त होण्यासाठी आज जरी लागत असला तरी या 1 थेंब शाईची किंमत हजारो लाखो शहीदांनी
आपल्या शरीराचे करोडो थेंब रक्ताचे भारत मातेच्या चरणी अर्पण केले तेव्हा हा शाहीचा थेंब लागला आहे. या शाही ते छाईच्या थेंबाची किंमत अनमोल आहे. आणि म्हणून आपण जेव्हा मतदान करतो तेव्हा मनात विचार करून मतदान करा की देशाची प्रगती देशाची उन्नती करण्याची क्षमता कोणामुळे आहे. हे खरं आहे की आज काँग्रेसचे काही नेते आणि विशेष करून राहुल गांधी हे मनात येईल ती आश्वासनं देत आहे. कधीतरी तो जोक तुम्हीही व्हॉट्सअपवर वाचला असेल की यमराज एकादा सांगतो की मैं तो तुझे घेणे आया हूं बता तेरी अंतिम इच्छा क्या है. तो व्यक्ती सांगतो की अगर आपको मेरी अंतिम इच्छा पूरी करना है तो एक बार राहुल गांधी को प्रधानमंत्री बनते हुए मुझे देखना है. यमराज म्हणतो तू तो बहुत चालाक हो आपको तो अमर होने की इच्छा दिख रही है. गमतीचा भाग सोडा पण आज देशामध्ये कोणी काँग्रेसचा प्रधानमंत्री होण्याची दूरपर्यंत शक्यता नाही. आज ज्या अमेठीचं नेतृत्व परंपरेने काँग्रेसचे नेते करत आले परंपरेने राहुलजी करत आले. आज अमेठीबद्दल जेव्हा मी वाचत होतो अरे अमेठी आणि चंद्रपूरचा जरी विचार केला दोघांची तुलना केली तर चंद्रपूर अमेठीपेक्षा 50 पट पुढे आहे. इतकी वाईट अवस्था अमेठीची आहे. आणि जेव्हा त्या ठिकाणी अमेठीमध्ये आमची भगिनी स्मृती इराणी लढायला गेली तेव्हा यांच्या लक्षात आलं की अब तो अपनी दाल गलेगी नहीं ऐसे मतदार संघ में जाना है जहां पे सिर्फ और सिर्फ अल्पसंख्यांक की बहुसंख्य है अशा मतदार संघात ते गेले. आता ज्यांना आपल्या विजयाचा विश्वास नाही ते देशाच्या आपल्या पक्षाचा विश्वास कसा निर्माण करू शके. जर ते पंतप्रधानच होऊ शकत नाही तर मग त्यांच्या पक्षाचा खासदार निवडून देणं ही बुद्धिमत्ता आहे की भ्रष्ट बुद्धीचं लक्षण आहे हे जाणी त्यांनी आपल्या मनाला प्रश्न विचारण्याची आवश्यकता आहे. बंधूंना आणि भगिनींनो आम्ही जेवढे मंचावर नेते पदाधिकारी बसलोय आम्ही कधी सत्तेचं राजकारण केलं नाही. आम्ही राजकारण केलं विकासाचं. जेव्हाही कोणी आमच्या कार्यालयात जनसंपर्क कार्यालयात भेट घ्यायला आला असेल तेव्हा आम्ही तो कोणत्या पक्षाचा आहे विचारलं नाही. कदाचित मागच्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसला मतदान केलं असेल तरी सुद्धा आम्ही त्याचं काम केलं. अरे गलती तो हर इंसान से होती है उसको भी गलती सुधारने की संधी देनी चाहिए. आम्ही कधी पक्षभेद केला नाही कभी जाती भेद केला नाही की हा या जातीचा हा धर्माचा हा या रंगाचा हा या वंशाचा असा विचार कधी आमच्या जनसंपर्क कार्यालयात केला नाही. आमचं मिशन एकच होत आमची शक्ती आमचा अधिकार हा या जिल्ह्याच्या जनतेची सेवा करणे या अधिकाराने या कर्तव्याने बंधूंना आणि भगिनींना आम्ही काम केलं. आणि म्हणून आज जेव्हा काँग्रेसचे नेते राहुल गांधीजी आज त्यांचं भाषण जर कधी टी व्हीवरून तुम्ही ऐकलं मला तर तसं फार कमी वेळ मिळतो टी व्ही तर महिन्यातून मी कधी पाहतो पण असा 4 दिवसापूर्वी योग आला आणि मी भाषण जेव्हा ऐकत होतो तेव्हा मी मनात विचार केला की 15 ऑगस्ट 1947 नंतर काँग्रेसच्या अधोगतीचा हा अंत आहे हा शेवट आहे की इतक्या मोठ्या पक्षाचा नेता मोदी साहेब हे पंतप्रधान आहे. मोदी हे व्यक्ती नाही. पंतप्रधानाच्या संदर्भात इतक्या निम्न शब्दामध्ये वापर या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा होतोय. काँग्रेसचे नेते कधी मौत का सौदागर म्हणतात कधी खून का दलाल म्हणतात कधी चौकीदार शोर हे म्हणतात कधी चायवाला म्हणतात कधी म्हणतात की हा नीच जातीचा आहे. अरे मोदी साहेबांनी कधी जातीवर मतदान मागितलं नाही. मोदी साहेब कधी म्हणाले नाही की मैं तो ओबीसी हूं मैं तो तेली समाज का हूं असं कधीही मोदीजी म्हणाले नाही. मोदीजी म्हणाले
अरे जो जात वाला मुझे अपना समझे मैं उसी ही जात का हूं, मेरी कोई जात नहीं। अगर मेरी जात है तो वो भारतीय है, मेरा कोई गोत्र है तो वो भारत माता है। या माध्यमातून बंधूंना आणि भगिनींना त्यांनी काम केलंय आणि यासाठी आपल्याला निर्णय करायचा आहे की जेव्हा ही काँग्रेसचे नेते आपल्या समोर येतील, भाषण करतील, सांगतील की ये हुआ नहीं वो हुआ नहीं, अरे तुम्हाला तर देशामध्ये 52 वर्ष सत्तेची होती, महाराष्ट्रात 47 वर्ष 2 महिने 1 दिवस तुमची सत्ता होती, तुम्ही तर राष्ट्रपती पासून पंचायत समितीच्या सभापती पर्यंत आणि देशाच्या प्रधानमंत्र्यापासून गावाच्या पदोप प्रमुख असणाऱ्या गाव प्रधानापर्यंत सारा देश तुमच्या ताब्यात होता, पण तुम्ही प्रश्न संपवले नाही, प्रश्न सोडवले नाही, प्रश्न कमी केले नाही आणि आता विचारतात की एखाद्या ठिकाणी जर रस्ता झाला नसेल तर 1000 पोपट मेले आणि हे जन्माला आले अशा सारखे प्रश्न विचारतात की ये रस्ता क्यों नहीं हुआ, अरे ये रस्ता करना है इसलिए तो फिर से चुनाव में खड़े है, ये पानी क्यों नहीं मिला अरे वो पानी देना है करके तो चुनाव में खड़े है, ये बेरोजगारी क्यों नहीं हटी अरे बाकी जो बचे हैं उनको रोजगार देना है, कांग्रेस वालों तुम्हारे बेटों को भी रोजगार देने का काम ये कांग्रेस नहीं करेगी महायुति करेगी, यासाठी तो निवडणूक आहे। यांची अवस्था तर अशी आहे की एकदा एक बाप आपल्या पोरावर जोर जोराने खेकसत होता, म्हणत होता अरे तुला काही वाटतं का, हे तुझी मार्कशीट माझ्या हातात आहे, सर्व विषयात तू नापास आहे। तितक्यात त्याची आई किचन मधून धावत आली, म्हणाली कशा ग त्याला रागवता, हा कागद जो तुमच्या हातात आहे ती त्याची मार्कशीट नाही, काल सफाई करताना तुमची लहानपणाची मार्कशीट सापडली ती तुमच्या हातात आहे। आता काँग्रेसचे नेते हा प्रश्न विचारतात की हे का झाले नाही ते का झाले नाही। बंधूंनो शेवटचा 1 मिनिट वाचलाय, मी तुम्हाला विनंती करतो की ही निवडणूक एक ऐतिहासिक निवडणूक आहे, ही निवडणूक देशासाठी, ही निवडणूक भयमुक्त भारत मुक्त विषमता मुक्त आतंक मुक्त नक्षल मुक्त देशासाठी, ही निवडणूक या भारताला जगाचा कप्तान करण्यासाठी आणि त्यासाठी हा एक शाईचा थेंब जेव्हा गावाल तेव्हा 10 सेकंद डोळ्यासमोर राहुल गांधी यांना, शरद पवार यांना, मायावती यांना आणि मोदी यांना मला सांगायचीच गरज नाही, आपलं बोट कमळ चिन्हावर। जय हिंद, जय महाराष्ट्र।